अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे पाहूयात का ठळक वृत्त। जामनेर शहरातील पुरुषोत्तम नगर मधील बालाजी बंगलोर येथील रहिवासी गजानन भगवान पाटील यांच्या घरी काल रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 1 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती घरमालक गजानन भगवान पाटील यांनी दिली आहे। तर जामनेर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध जामनेर पोलीस घेत आहेत। संध्याकाळी रात्रीला 9:30 वाजता मी हॉस्पिटलला बाकी पाणी आणि अंगावरचे वगैरे घेऊन गेलो, मुलगी ती बॅगमध्ये असल्यामुळे। आणि रात्रीला तिथं जो घरी कोणीच नव्हता, तरी सकाळी गोहिल सरांचा फोन आला का बाबा इथं गजान भाऊ तुमच्या घराच्या बाहेर कुलपं वगैरे पडलेले फुटलेले आहे। तर घरी येऊन बघितलं तर फ्रीज उघडं होतं आणि कपाटवरती बेडरूममधलं कपाट वगैरे पूर्ण त्यांनी खोलून सांगे त्यांचे कपडे वगैरे आस्तस्त केलेले होते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गळ्यातले सोन्याचं, त्याच्यानंतर आणखी आणि लेकरांचे फोटोले दागिने आणि कॅश 5,000 रुपये असं केलेलं आहे। साधारण किती किमतीचं चोरी झालेली आहे आपल्या इथं? 1 लाख रुपयापर्यंत। 1 लाखापर्यंत? हो, 1 लाखापर्यंत चोरी झाली। आणि याच्यामध्ये काय, पोलीस प्रशासनाला जास्त पाहिजे, सर्वात महत्त्वाचं पेट्रोलिंग केली पाहिजे, यांना मिळत नाही काही गोष्टी मिळतात, केलं पाहिजे। कारण कसं आहे, ठीक आहे माझं झालं ओके, पण बाकी लोक राहतात जामनेरमध्ये, बाकी ज्यांना होऊ शकते उद्या वेळ होऊ शकते, यांनी जागं राहिलं पाहिजे त्या गोष्टीसाठी, तत्पर राहिलं पाहिजे। बाहेरून कुलूप लावून गेलेले होते तुम्ही? हो, दोघं कुलूप लावलेले होते आणि मग कडी काढली, कडी तोडलेली त्यांनी? हां, डायरेक्ट कडी तोडलेली। किती जण राहता तुम्ही इथं घरात? घरामध्ये आम्ही 4-5 जण। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।